नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट करा. त्याचबरोबर माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. त्या ठिकाणी बरेच विद्यार्थी या ठिकाणी कॉल करून मेसेज करून जे काय झेडपी भरती, जे काय फार्मसी ऑफिसर रिझल्ट संबंधित अपडेट काय आहे हे याविषयी प्रश्न विचारत होते. कारण की गेल्या 2-3 दिवसापासून काय झेडपीचा फार्मसी ऑफिसरचा रिझल्ट लागला, काही झेडपीचा रिझल्ट उशिरा येत आहे, त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की रिझल्ट लागला का नाही आहे. कारण की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला असल्यामुळं या ठिकाणी रिझल्टची बरेच विद्यार्थी वाट पाहत आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो, आपण या ठिकाणी अपडेट पाहूयात. आतापर्यंत जे काय रिझल्ट लागलेले झेडपी आहेत त्यामध्ये आपण नाव पाहायचे झालं तर कोल्हापूर सुरुवातीला लागलं, त्यानंतर यवतमाळ असेल, सांगली असेल, लातूर असेल, नांदेड असेल, वाशिम असेल, या ठिकाणी धुळे. या ठिकाणी परत एकदा सांगतो मित्रांनो, धुळेची निवड यादीसुद्धा या ठिकाणी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. म्हणजे धुळेनं जे काय धुळे जिल्हा परिषद आहे त्यांनी त्यांची निवड यादीसुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे. त्यानंतर धाराशिव आहे, अकोला आहे, वर्धा आहे, संभाजीनगर म्हणजेच आपला औरंगाबाद, त्यानंतर सिंगोली, गोंदिया, अहमदनगर, भंडारा, जालना, नागपूर, सिंधुदुर्ग आणि धुळे डबल आलेले. त्या ठिकाणी या एवढ्या जे काय जिल्हा परिषद आहेत यांचे या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही त्यांचे जे काय टॉपरचे जे मार्क आहेत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हे टॉपरचे मार्क आहेत मित्रांनो, परंतु यामध्ये कॅटेगरी वाईज म्हणजे OBC, EWS, SC, ST यांचे मार्क, यांचं मेरिट कमी असू शकतं. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क असं असतील ह्या मार्कापेक्षा, तर त्यांनीसुद्धा या ठिकाणी आपलं जे काय आपला कॅटेगरी वाईज नंबर किती आहे हे तुम्ही पाहू शकता, किंवा तुम्ही वेटिंगवर आहेत का नाही हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे हा रिझल्ट लागला म्हणजे डायरेक्ट सर्वांचंच या ठिकाणी निवड होईल असं नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की ह्या लिस्टमधील सर्वांचं निवड होईल का, नाही तसं नाही. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांच्या 90 मार्क किंवा 45%पेक्षा कमी मार्क असणाऱ्या म्हणजेच 90%पेक्षा कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांचे या यादीमध्ये नाव नाहीत. जे विद्यार्थी क्वालिफाईंग मार्क आहेत, जे 45%च्या वरचे मार्क आहेत, अशाच विद्यार्थ्यांच्या या लिस्टमध्ये नाव आहे. आणि या लिस्टमध्ये नाव असणं म्हणजे आपलं सिलेक्शन होईल असं नाही आहे. कारण की प्रत्येक झेडपीला कॅटेगरी वाईज खूप कमी जागा आहेत. OBC, SC, OBCला समजा 3 जागा असतील तर जवळपास 1, 2, 3, 4, 5 असे पहिल्या 3 या ठिकाणी सिलेक्शन म्हणून या ठिकाणी यादी लागेल, नंतरचे 4-5 वेटिंगमध्ये ठेवले जातील. समजा पहिले 2 या ठिकाणी जॉईन नाही झाले किंवा मग काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये त्यांचं जर काही चुकीचे आढळले किंवा पूर्ण डॉक्युमेंट आढळले नाही तर ते बाद होतील आणि नंतरचे जे काय 4 आणि 5 नंबरचे असतील यांना संधी मिळेल. त्यामुळं जे काय वेटिंग लिस्टमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांनी अशा बाळगणं किंवा मग वेळ अशा या ठिकाणी जे काय प्रोसेस आहे ते अपडेट राहणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काय काही काही विद्यार्थी अदर जे काय भरती प्रक्रिया जसं आरोग्य विभाग असेल, DMER असेल, इतर भरती प्रक्रियेमध्ये जॉईनिंग झालेले असतील अशा पण विद्यार्थ्यांचे तुम्ही या ठिकाणी नाव सर्च करू शकता किंवा याच्याविषयी माहिती घेऊ शकता आणि त्यावरून आपला नंबर लागेल का नाही या ठिकाणी तुम्ही थोडं माहिती मिळू शकता. या ठिकाणी जे वेटिंगवाले विद्यार्थी त्यांच्यासाठी सांगतोय. त्याचबरोबर जे काय कास्ट वाईज आणि जे काय कॅटेगरी वाईज निवड यादी लागलीच यांची जे काय पब्लिश होईल, जे काय ज्या झेडपीचा रिझल्ट लागलाय त्यांची जी काय निवड यादी आहे कॅटेगरी वाईज ती लागलीच त्यांच्या वेबसाईटवरती झेडपीच्या पब्लिश होईल. त्यामुळं तुम्ही अपडेट राहा, खूप कमी वेळ तुम्हाला मिळतोय. त्यामुळं ज्या वेळेमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं आहे त्या वेळेत तुम्ही त्या ठिकाणी हजर राहणं गरजेचं आहे दिलेल्या पत्त्यावरती, ॲड्रेसवरती. त्याचबरोबर तुमच्याकडे योग्य ते डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. त्यामुळं आताच तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नसतील, नावामध्ये करेक्शन असेल, काही त्रुटी असतील तर त्या पूर्ण करा. कारण की ज्या झेडपीचा रिझल्ट लागला आहे त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र पडताळणी लगेच सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही झेडपीच्या वेबसाईटवरती कुठे नोटिफिकेशन आलं आहे किंवा कुठं नवीन अपडेट आले हे काही कळत नाही, त्यामुळं अपडेट राहा, त्या वेबसाईटची चांगल्या प्रकारे अभ्यास करा. आणि जर या ठिकाणी तुम्ही चूक केली, अपडेट राहिलं नाही, तर तुमची जी काही संधी आहे ती या ठिकाणी जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं
ज्या ज्या भरझडपीमध्ये तुम्ही फॉर्म भरलाय आणि तुम्हाला तुम्ही वेटिंगमध्ये असाल किंवा तुमचा मेरिटमध्ये असेल, तुमचा नंबर लागण्याची शक्यता जास्त आहे किंवा तुमची निवड होण्याची शक्यता जास्त आहे, त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्यांच्या झडपीला, त्यांच्या झडपीच्या वेबसाईटला अपडेट राहणं, भेट देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नेक्स्ट आपण पाहूयात मित्रांनो, ज्या झडपींचा रिझल्ट डिक्लेअर होणं बाकी अशा झडपींचे नाव आपण या ठिकाणी पाहूयात. या ठिकाणी पाहूत अमरावती, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, जळगाव, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि सोलापूर या जिल्हा परिषदांचा जे काय फार्मसी ऑफिसर आहे या पदांचा रिझल्ट या ठिकाणी येणं बाकी आहे. आता बरेच विद्यार्थी या रिझल्टची वाट पाहत आहेत. काही विद्यार्थी प्रश्न करत आहेत की 2-3 दिवसापासून इतर झडपीचा रिझल्ट लागला आहे, या झडपीचा रिझल्ट का लागत नाही, यांचे काय टेक्निकल प्रॉब्लेम असतील किंवा अडचणी असतील. परंतु हे रिझल्ट यांना लावणंच आहे. जवळपास 15 मार्चपर्यंत या ठिकाणी हा रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे. कारण की 15 मार्चच्या नंतर किंवा 15 मार्चलाच या ठिकाणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं जे काही सर्व झडपी आहेत ज्यांचा रिझल्ट येणं बाकी आहे, त्या आज हा रिझल्ट कधी लागू शकतो, आत्ता पण लागू शकतो किंवा मग आज उद्या पण लागू शकतो. त्यामुळं यांच्या रिझल्टची एवढी काय वाट पाहू नका. रिझल्ट लागणारच आहे आणि रिझल्ट लागल्याच्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. परंतु तुम्हाला असं वाटत असेल की मला चांगले मार्क मिळत असते मिळणार आहेत, त्यामुळं माझं सिलेक्शन होणारच आहे, त्यामुळं तुम्ही काय करा, डॉक्युमेंट काय करा, रेडी करा आणि झडपीच्या जे काही वेबसाईटला आहे तुम्ही रेग्युलर अपडेट राहा. आपल्या चॅनलवरती, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण रिझल्ट संबंधित अपडेट देतच आहोत. त्यामुळं व्हॉट्सअपला ग्रुपला तुम्ही जर जॉईन नसाल तर त्या ग्रुपलासुद्धा जॉईन व्हा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, जे काय आचारसंहिता 15 मार्चला लागणार आहे त्याच्या अगोदर या सर्व गोष्टी या ठिकाणी क्लिअर होतील. काय काय झडपी, जिल्हा परिषद, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नियुक्तीसुद्धा 15 मार्चच्या अगोदर देण्याची दाट शक्यता आहे. परंतु आचारसंहिता जर पुढं ढकलली तर थोडा या ठिकाणी चेंज होऊ शकतो, बदल होऊ शकतो. परंतु 15 मार्चच्या अगोदर ह्या गोष्टी होण्याची शक्यता जास्त आहे. त्याचबरोबर जे काय वेटिंग लिस्ट आहे, जे वेटिंग लिस्ट कशी लागणार आहे, तर या ठिकाणी समजा एक जागा असेल तर त्या ठिकाणी दोन विद्यार्थी तुम्हाला वेटिंगमध्ये ठेवण्याची शक्यता जास्त आहे. कारण की समजा पहिला विद्यार्थी काही कारणानुसार जॉईन झाला नाही किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये तो बाद झाला तर दुसऱ्याला या ठिकाणी चान्स दिला जातो. त्यामुळं वेटिंगवाल्यांनी या ठिकाणी जास्त लक्ष देणे गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काय इतर माहिती असेल, तुमचे प्रश्न असतील झडपी भरती संदर्भात, तर तुम्ही मला तुमचे प्रश्न आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती 96-73-89-62-37 या मोबाईल नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप करा. त्याचबरोबर काही इमर्जन्सी असेल, अडचण असेल, तुम्ही मला कॉलसुद्धा करू शकता. परंतु मित्रांनो, अपडेट राहा. तुम्हाला जी काही संधी मिळालेली आहे ती काही तुमच्या चुकामुळे जाण्याची शक्यता असते. झडपी आरोग्य विभागामध्ये किंवा मग DMER भरतीमध्ये सुद्धा अशा गोष्टी विद्यार्थ्याकडून झाल्यात आणि त्या चुकामुळे त्यांना त्या ठिकाणी घरी बसावं लागत आहे. कारण की मित्रांनो, भरती जी काय प्रक्रिया आहे 5 वर्षातून एकदाच होत आहे, नंतरच्या 5 वर्षामध्ये पुढं काय होईल काय सांगता येणार नाही. त्यामुळं जे काय अपडेट आहेत, जे काय तुम्ही ज्या झडपीला तुम्ही अर्ज केलेला आहे त्या झडपीच्या वेबसाईटला तुम्ही भेट द्या. जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत किंवा जे विद्यार्थी सिलेक्शनचे 100% चान्स आहेत किंवा ज्या झडपीचा रिझल्ट येणं बाकी आहे, अशा सर्व गोष्टी तुम्ही अपडेट राहा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहत राहा. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.